नाशिक जिल्ह्यातील कोविडची पार्श्वभूमी, पावसाचं वातावरण असताना अभिनेता अक्षय कुमार यांना नाशिकमध्ये हेलिकॉप्टरची परवानगी कशी देण्यात आली? अभिनेता अक्षय कुमार नाशिक ग्रामीण भागात आल्यानंतर त्याला नाशिक शहरातील पोलिसांचा बंदोबस्त कसा देण्यात आला? जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती कशी नाही? याबाबत पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याला या प्रकरणाबाबत अद्याप कुठलीही माहिती नसून अक्षय कुमार यांना परवानगी कोणी दिली याबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माहिती घेतली जाईल, त्यानंतरच या प्रकरणावर बोलणं उचित होईल असे सांगत माध्यमांनी मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करू नये असे स्पष्ट केले. तसंच याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आपल्याला सदर प्रकरणाबाबत माहिती दिली असून अभिनेता अक्षय कुमार हे डॉक्टर आशर यांच्याकडे उपचार घेत असून तपासणीसाठी ते नाशिकमध्ये आले होते. यावेळी अक्षय कुमार यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर केलेल्या चांगल्या सामाजिक कार्याबद्दल नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी ते केले होते. त्यामुळे नाशिक शहरातील पोलिसांचा एक्सॉट अक्षय कुमार यांच्यासाठी नव्हे तर पोलीस आयुक्तांसोबत होता. नाशिक पोलिसांकडून त्यांना कुठलीही सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली नाही, त्यामुळे या प्रकरणात आता कुठलीही संदिग्धता राहिली नसून माध्यमांनी यांची नोंद घ्यावी, या प्रकरणाबाबत गैरसमज पसरवू नयेत असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. मी खरं सांगायचं, अक्षय कुमार आले त्यांचा कुणी येऊ शकतो आणि आनंद आहे. ते जर आले आणि काय इगतपुरीमध्ये नाशिकमध्ये त्यांनी जर काही उभं केलं काय आनंद आहे. परंतु ते मी सगळं वर्तमानपत्रातून आजच वाचलं ते फोटो. ते कधी आले कधी गेले याची मला काही कल्पना नाही. त्यांना ते हेलिकॉप्टरने आले, हेलिकॉप्टरने येणं बरोबर आहे का, पावसाच्या दिवसामध्ये किंवा ह्याच्यामध्ये परवानगी आहे का, मला काही कल्पना नाही. मला ते चेक करावं लागेल ते कुठे राहिले काय राहिले अशी अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या. मग त्यांना कसं तुम्ही हॉटेल उघडून दिलं, त्यांना कसं तो ते काय तो रिसॉर्ट वगैरे काय असेल, त्या अशा तक्रारी आहेत. पण त्यांना पोलिसांना आपण सांगू त्यांनी हे कोणी परमिशन दिल्या, काय परमिशन दिल्या, कशासाठी दिल्या, काय हल मला काहीही कल्पना नाही. काय काही चुकीचं जर घडलं असेल तर त्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना विचारणा करणार. मध्ये हे चुकीचंच आहे ना, तर ग्रामीण पोलीस असतील त्यांनी द्यावे ना. शहराचं शहरातच्या पोलिसांना, शहराच्या बाहेर अहो इथून ही माझी हद्द आणि ती तुमची हद्द. एका शहरामध्ये एक फुटपाथ आणि दुसऱ्या फुटपाथवर काय झालं मर्डर, तर दुसरा पोलीस ऑफिसर म्हणतो माझं नाही हे तुमचं काम आहे. आणि हे सगळं आपलं हद्द सोडून दुसरीकडे जाण्याचं अशा प्रकारे काय करायची काय गरज आहे असं मला काय वाटत नाही. हां मग ते आता माहीत नाही त्यांना सांगू, माहिती करून घ्या काय, आणि कुठे चुकलं असेल त्याच्यावर बोट ठेवा, कारवाई करा. एकाला एक वागणूक दुसऱ्याला दुसरी वागणूक द्यायचं काही कारण नाही. अर्थात आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी इथे यावं, आपले उद्योग काहीतरी सुरू करावेत नवीन काहीतरी. पण हे करत असताना जे काही निर्णय आहेत, इतरांना जे नियम लागू आहेत, त्या नियमातून सगळ्यांनी जायला पाहिजे आणि नियमाच्या बाहेर जाऊन पोलिसिंग वगैरे करायची काही गरज नाही आहे. त्यांच्या त्यांच्या हातीमध्ये त्यांनी पोलिसिंग करून करायला पाहिजे, दुसऱ्याकडे जाता कामा नये. अर्थात आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील तर त्याचे जे आहे योग्य ठिकाणी त्याची चौकशी होईल. वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.